गेट व्हॉट या ऍक्टिव्हिटी मधील अजून एक ऍक्टिव्हिटी बघणार आहोत. आता हे दोघं सेंटेन्स तुम्ही वाचायचे आहे. माझ्या मागे वाचा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. द सन ऑलवेज राइजेस इन द ईस्ट. याचा अर्थ सांगा बघू काय होईल. द सन म्हणजे काय? सूर्य. ऑलवेज म्हणजे नाही माहिती बरं. ऑलवेज म्हणजे नेहमी. राइजेस म्हणजे उगवणे. इन द ईस्ट. ईस्ट म्हणजे पूर्व दिशा. काय झाल्याचा अर्थ? सूर्य हा नेहमी पूर्वेला उगवतो. ऑलवेज म्हणजे काय? नेहमी. आपण ज्या गोष्टी नेहमी करतो त्यासाठी ऑलवेज हा शब्द प्रयोग केला जातो. द सन ऑलवेज राइजेस इन द ईस्ट. सूर्य कधी पश्चिमेला उगवतो का? नाही. म्हणून सन सूर्य हा नेहमी पूर्वेला उगवतो. त्यानंतर दुसरा सेंटेन्स आहे. द सन नेवर राइजेस इन द वेस्ट. सूर्य हा कधीही वेस्ट म्हणजे कोणती दिशा आली? पश्चिम. सूर्य हा कधीही पश्चिमेला उगवत नाही. कधीही नाही. नेवर म्हणजे काय? कधीही नाही. आणि ऑलवेज म्हणजे काय? नेहमी. सूर्य हा कधीही पश्चिमेला उगवत नाही. आता आपण दुसरं वाक्य बघूया. वी शुड ऑलवेज स्पीक जेंटली. मी म्हणजे आपण नेहमी. ऑलवेज म्हणजे नेहमी. स्पीक म्हणजे काय? बोलणे. आणि जेंटली म्हणजे हळू. आपण नेहमी हळू बोलावे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे. वी शुड नेवर. नेवर म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? कधीही नाही. आणि शाऊट म्हणजे काय? नेहमी म्हणतात ना, डोंट शाऊट डोंट शाऊट. शाऊट म्हणजे काय? ओरडणे. वी शुड नेवर शाऊट. आपण कधीही ओरडू नये. म्हणजे आपल्याला या वाक्यामध्ये काय म्हणायचं आहे? ऑलवेज आणि नेवर या शब्दांचा यूज बघायचा आहे. आणि आता आपल्याला खाली जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्यामध्ये ऑलवेज आणि नेवर हे शब्द वापरून आपल्याला खाली टेबलमध्ये वाचा.